Ó, aí viu o quê? Hey guys, good morning. शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पुण्याला. पुण्याला का चाललो आहे तुम्हाला पुढे समजेलच. मेन मुद्दा आपण चाललो आहे बाईकने. ऑलरेडी तुम्हाला पहिल्याच मी SMK दाखवलं म्हणजे तुम्हाला समजलंच पाहिजे बाईकने चाललो आहे. प्लॅन्स आहेत नेक्स्ट राईडचे पण खूप सारे राईडचे. ही अशी राईड प्लॅन नाही होती, हे असं अचानक झालेला प्लॅन आहे हा. तुम्हाला पुढे समजेलच. सो तयारी झालेली आहे नेहमीप्रमाणे. आपली बॅग नवीन, आपली टँक बॅग, SMK हेल्मेट. सो आता निघूया आपण, बघू मजा येईल. सकाळचे 4:45 वाजलेत. फक्त मला जरा एक भीती काय वाटते की आपल्याकडे गोप्रोला केस नाही वॉटर प्रूफ. सो आता बघूया. हे असतं ना थोडं थोडं तर आहे की फाटते की गोप्रोला काय होईल नाही होईल. पाऊस पण खूप आहे सध्या. सो लेट्स गो, जास्त वेळ ना घालवता आपण निघूया. चलो डायरेक्ट आता आपण बाईकवर भेटू. बाय. आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. फुल माझा मित्र एकदम. आणि ऑलमोस्ट नाश्ता आता मी ऑर्डर करू, खाऊ आणि परत पुढे निघू. जरा एक चहा वगैरे पाहिजे होता आणि नाश्ता पण भूक पण लागेल त्यासाठी थांबलेलो आम्ही. आणि आता बघू नाश्त्यात ऑलमोस्ट. तर काय अजून विचारलं नाही, विचारू आणि मग बघू. पण आतापर्यंत जेवढी पण बाईक चालवली, लाईक जेवढी राईड गेली तेवढंच मजा आली. आपल्याकडे जो मित्र आहे आपण त्याला विचारू तसं त्याला कसं वाटलं भाई. तर कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. पाऊस पण पडतोय, पावसात राईड करायची होती, किती दिवसांपासून गेली होती. मस्त वाटतंय. तर माझा नाश्ता आलेला आहे आमचा, मस्त गरम गरम वडापाव आणि कांदा पोहे. आणि माझ्या मित्राने पण वडापाव घेतलेत. आम्ही मला कांदा पोहे खायचे होते म्हणून मी कांदा पोहे मागवलेले. सो आता आम्ही नाश्ता करू आणि निघू. मग काय वाटते वास कसा, म्हणजे कसं वाटते तुला? वास लागली, लवकर खाऊया आपण. अच्छा, सो जास्त आता वेळ न करता खाऊ. आणि मग आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि चहा पितो आहे. तर मग नाश्ता आणि चहा कसा वाटला तुला मित्रा? मस्त मस्त, म्हणजे मस्त. राईड करताना वडापाव तर आपण खाल्लेला होता एक मस्त गरम गरम, आणि त्यानंतर असा एकदम गरम 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 चहा. म्हणजे आयुष्य सुंदर आहे सध्या तरी, असं बोलू शकतो का आपण? सुंदर आहे. रायडिंग पाहिजे, रायडिंग पाहिजे. आयुष्य सुंदर आहे, रायडिंग पाहिजे, खूप गोष्टी पाहिजे सध्या. सध्या रायडिंग एन्जॉय करते. मग आता नाश्ता तर करून झालेला आहे आमचा आणि डायरेक्ट आता आपण भेटूया परत बाईकवर. जास्त नाही तर आम्ही इथून निघू, एक 9 वाजतापर्यंत आम्ही निघून जाऊ आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड स्टॉप घाटात घेऊ, लोणावळा घाटात चांगले पॉईंट वगैरे भेटू आणि त्यानंतर आता बघूया. सो लेट्स गो, बाय. तर
आपण लोणावळा खंडाळ्याच्या घाटाच्या खाली थांबलेलो आणि अजून माझा मित्र का आलेला दिसत नाही आहे. माझ्या तो खूप पार्टी आहे. पाट बघू, मित्र आला का निघू आम्ही दोघं एकतर. ओके, एन्जॉय करतो आणि टाकू व्हिडिओ. मला एक रील पण शूट करायचे. माझं या पावसामुळे होईल की नाही सांगता नाही. त्यासाठी थांबलो. आला आपला मित्र. तो पण काय ब्युटी. एक नंबर वाटत निसर्ग. वा धबधबे असे चालू झालेत. मजा येणार आहे. पॉप वाटते एकदम. अंगो चुकार मुख पडलं आहे ना. मजा येते एकदम. फुल पॉप वाटतो का एकदम. कडक कडक तोडून टाकले. तोडून विषय संपलाय भाई. तो दस्ता पण आहे. आपल्याला पुढे पण खूप काय काय गोष्टी बघायच्या. आपण पुढे जाऊया. पुढे पण याच्यापेक्षा भारी भारी गोष्टी असतील. तर चलो लेट्स गो. बाय. खूप भारी वाटतं एकदम. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे की काय निसर्ग आहे, काय नजारा आहे. एकदम खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आणि असं तिथे पुढे चालायला जायला आहे. मी इकडून आलो वरती आणि खूपच म्हणजे खूप भारी आहे. मला आवडलं. बस दुसरं काय नाही बोलू शकत. तुमचं मजा आली. सो लेट्स गो. आता आपण खाली जाऊया. पुढे लेट होतो आहे जायला. आणि माझ्यावरचा मित्र पण कंटाळला आहे. सो बघू. आता जिथून मी वरती आलोय तिथून खाली जाणं खूप डेंजरस आहे. छोडी छोडी बी फट्टी है. आणि आता इथून खाली जातो ना जी थोडी थोडी फाटते माझी. हे हलत पण आहे बेकार. तो हळूहळू आपण उतरू. हा तो फटे तो फटे. लेकिन आपण ऑलमोस्ट कोणत्या टोल नाक्यावर आलो ते नाही आहेत. बट आपण ऑलमोस्ट लोणावळ्यापर्यंत लोणावळा क्रॉस करूनच आपण पुण्यात लागतोय.
काहीतरी तोच सोड नका असावा. आय होप माझा आवाज येत असेल. सो जास्त हे न करता आपण निघूया अजून पुढे. त्याला थांबायचं ना, माझा मित्र येतो पाठी मारामधात. पुढे तिथे एक्सप्रेस लागतो. आता पुढे इथे मी खूप पुढे फटाफटाफट आलो निघून. सो ॲक्टिवा वगैरे तर खूप हळूहळू होते. तो बघूया आता भेटू. आता एवढा आपण एकदम अमेझिंग राईड नंतर, म्हणजे जो एक्सपिरियन्स होता बाप होता. आपण पुण्यात आलेलो फायनली. मी बघू शकता पुण्यात आल्यानंतर वेगळंच वाटते. असं वाटत नाही की मी लाईक म्हणजे असं वाटतं मुंबईतच आहे. एवढं पण काय असं नाही. पुणे पण नाही म्हणलं तरी खूप डेव्हलप आहे. मला वाटलं की नाही डेव्हलप, बट पुणे पण नाही म्हणलं तरी खूप डेव्हलप आहे. लाईक इकडे मॉल वगैरे पण आहेत. मला तर याच्या रस्त्यानं दिसतो. आणि माझ्याकडे जो मित्र तो अजून माझ्या पाठीचे, तो अजून का मला लाईक त्याचा कॉल वगैरे नाही आला. तो गाडीवर असतो. तो आता मी एका काहीचा थांबलो आहे. तो येईल आणि मी इथून पुढे जाईल. आणि फायनली मी तुम्हाला बोललो नव्हतो की मी कुठे जाणार आहे ते. तर मी चाललो माझ्या मित्राकडे राहायला एक दिवस. तो वारवीमध्ये राहतो. तुम्ही त्याला पहिल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं माझ्या. लाईक ही स्टोरी तुम्हाला नंतरच सांगेल मी. पण मजा येणार आहे. जे आता एक दिवस आली होती राईड तर अमेझिंग होती. आता इथून नाही म्हटलं तरी अजून एक 20-25 किलोमीटर त्याचं घर आहे. तिथून आता आम्ही त्याच्या घरी जाऊ आणि मग बघू. माझ्या मित्राची वाट बघतो आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी घेऊ एकदा. कारण की दोघांना पण रोड नाही माहीत. आता आपलं मॅप बाबा जे हो करत निघायचं. शेप पक्क होतं पाहिजे. हेच झालं मी रस्ता चुकलो आहे. कॅमेरा तू वाईट वाटतंय मला. खूप मी खूप पुढे आलो आहे. लाईक म्हणजे मी जो एक्सप्रेस वे सोडून आहे बँगलोर तो सोडून मी तिथे लाईट मारायचा तो नाही आणला. आणि मी आता पुण्यात घुसलो होतो. तर नशीब मला थोडं वाटलं म्हणून मी थांबलो. आणि त्याच्यासाठी पण मी थांबलेलो. मी तर चेक केलं त्यामुळे वाचलो. माझा मित्र बरोबर रोडवर चालला आहे. तो पोचिंग आहे. मला आता अजून वेळ लागणार. तो खूप राग येतो मला. फेर म्हणजे ती फालतू झाली आहे. पण ठीक आहे आता काय. आता वेळ नाही घालत. आता मी पण मॅप लावून निघतो पटापट पटापट. कारण की वेळ पण नाही. आणि दुसरी गोष्ट टाइमपास झाला. आणि जे आपण रस्ता चुकलेलो. ओके जे रस्ता चुकलेलो ते आता आपण परत मुंबई बँगलोर हायवेला लागलेलो आहे. आता इथून एक 20 किलोमीटर नाहीतर 20 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. सो फायनल आता लागलो आहे. तर पटापट पटापट जाऊ. मी आता परत मॅप चालू शकलो आहे. मॅप काय तर मी बंद नाही करणार पोचेपर्यंत जागेवर. सो लेट्स गो. आणि ना खूप म्हणजे खूप फालतुगिरी झाली. एवढा मला वळसा मारून यायला लागलो ना. एक टर्न एक राईड फक्त. मित्र फायनली मी आलेलो आहे. कसं वाटतंय तुला? एकदम मस्त वाटतंय. आता आपण बसून टाकू. इथे कुठे तुझा क्लास वगैरे कुठे? आज इकडे दुसऱ्या माळ्यावर आहे. अच्छा. आणि मग आपलं जायचं कुठे? तुरुंग पलीकडे. तिकडे कुठे जायचं का?
मग आता आम्ही रूमवर जाऊ, मित्राची रूम बघू आपल्या, जरा फ्रेश वगैरे होऊन पुढे गोष्टी